नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण दररोज बँक निफ्टीचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठे आहे, बँक निफ्टी उद्या कुठल्या साईडला अपसाईडला डाऊन साईडला जाऊ शकतो याची चर्चा मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत असतो. मित्रांनो आजचं ट्रेडिंग सेशन जे आहे ते जबरदस्त ओलाटेल आणि एकदम जबरदस्त आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं आज मार्केटनं बिहेव्हिअर केलेलं आहे. आणि मित्रांनो उद्या वीकली एक्सपायरी आहे जूनची आणि पाठीमागच्या चार दिवसापासून मार्केट कंटिन्यू मित्रांनो डाऊन साईडला येते हे विसरू नका. आणि म्हणजे उद्याचं जे सेटअप तयार झालंय असा तुफानी पैसा ज्याला म्हणतो तो तयार करण्यासाठी तुम्ही उद्या तयार राहा. मार्केटनं जर आपल्या लेवलला उद्या रिस्पेक्ट दिला, आपल्या लेवल जर मार्केट उद्या ब्रेक करून त्याच्या वरती जर निघालं, ऑप्शनचा बेस असेल, ऑप्शनचा सपोर्ट रेसिस्टन्स असेल, ऑप्शन रायटर असतील यांना जर उद्या मार्केटनं अटॅक मध्ये घेतलं तर शुअरली मित्रांनो उद्या गॅरंटेड आपला पैसा डबल टिबल चारपट देखील काय होऊ शकतो त्या ठिकाणी होऊ शकतो. एवढी कपॅसिटी जी आहे ती मित्रांनो उद्याच्या मार्केटमध्ये आहे. तर चला तर मग मित्रांनो बघूया आजच्या मार्केटनं काय केलं नेमकं आणि उद्याचं मार्केट जे आहे ते आपल्यासाठी काय सजेस्ट करते. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही मार्केटमध्ये आला तर मार्केटमध्ये क्लिअरली आजचं मार्केटनं काय केलं ते पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. आजचं जे मार्केट आहे ना काय केलं, तर आज मी काय केलं होतं जे कॉल दिलं होतं हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपल्याला मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर नेमकं कुठं काम करायचंय आणि कशा पद्धतीनं काम करायचंय. मित्रांनो आज जो मी पहिला कॉल दिला होता तुम्हाला मार्केटमध्ये तो पहिला कॉल दिला होता बँक निफ्टी 35,000 पीई जो आहे तो काय केला होता बाय करायला सांगितलं. बँक निफ्टी 35,000 पीई बाय अबाउट 200 वरती आणि वेट फॉर ऍक्टिव्ह म्हणून सांगितलं होतं. तो साधारणतः 1 मिनिटानंतर ऍक्टिव्ह झाला होता. त्यानंतर ऍक्टिव्ह झाल्यानंतर 200 ते 215 224 असेल. 224 गेल्यानंतर 190 एसएल आणला होता. 227 त्यानं हाय जो आहे तो काय केला होता त्या पुटनं पहिल्यांदा केला होता. आणि त्यानंतर तो पुट जो आहे तो 231 हाय तयार केल्यानंतर आपण 205 एसएल काय केला होता त्या ठिकाणी घेतला होता. ओके एसएल घेतला होता म्हणजे त्या ठिकाणी ट्रेलिंग स्टॉपला झालं होतं. बऱ्याच लोकांनी वरच्या साईडला प्रॉफिट बुक देखील त्या ठिकाणी केलं होतं. काही लोकांनी प्रॉफिट बुक देखील केलं नव्हतं. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला मित्रांनो 31 पॉईंटची मुवमेंट त्या ऑप्शन मध्ये भेटली होती. मित्रांनो त्याच वेळेला अजून एक खूप महत्वाचं आज घडलं होतं मार्केटमध्ये. ज्यावेळेला हा मी ऑप्शन क्लोज केला म्हणजे कारण का मार्केट अचानक तुम्हाला माहिती आहे सकाळी पहिल्यांदा कॉल आला परत मार्केट यू टर्न घेतलं आणि ह्यावेळेला जे ऑब्झर्वेशन करत होतो मित्रांनो मार्केटमध्ये 35,000 ह्युज ओआय ऍडिशन झालं होतं. ते इतकं ओआय ऍडिशन होतं की कल्पना न करण्याच्या पलीकडे ओआय ऍडिशन होतं. चेंज इन ओपन इंटरेस्ट देखील होता. मग त्यानुसार मी इथं अजून एक लेवल टाकली होती बा 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे असं म्हणून मी जस्ट टाईप करत होतो हे टाकून. तोपर्यंत बँक निफ्टी हा 35,000 वरती गेला आणि 35,000 वरती बँक निफ्टी गेल्या गेल्या मी लगेच काय केलं 35,200 सीई जो आहे तो 230 वरून बाय करायला सांगितलं मित्रांनो आणि वेट फॉर ऍक्टिव्ह म्हणून सांगितलं. आणि सेम तो 1 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला होता आणि ऍक्टिव्ह झाल्या वरून लगेच खाली पण आला मेसेज टाकेपर्यंत. आणि मी परत सांगितलं बाबा हा परत बाय करा तुम्ही डोंट वरी. आणि मित्रांनो हा बाय केल्यानंतर या ऑप्शन मध्ये देखील आपल्याला 230 वरून ऑलमोस्ट 270 पर्यंतची मुवमेंट जी आहे ती काय झाली होती त्या ठिकाणी मिळाली होती. सॉरी त्यामध्ये 280 पर्यंतची 292 पर्यंतची मुवमेंट जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. एक चांगला मुवमेंट जो आहे तो जो सीई साईडला देखील आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो भेटला होता. त्यानंतर मार्केटमध्ये मी मेसेज पण टाकला होता 9:58 जेव्हा आज मार्केटमध्ये आपल्याला जास्त वोलॅटिलिटी अपेक्षा आणि त्यानंतर मी परत 34,400 सीई बाय करायला सांगितलं होता. आणि ह्याचा एसएल जो आहे तो 177 एसएल दिला होता. म्हणजे विशेषतः 196 बाय करून आपण 177 एसएल घेतला होता आणि एसएल बदलू नका म्हणून सांगितलं होतं. आणि हा ऑप्शन 196 202 गेला 203 हाय तयार केला आणि मी तो एसएल पण त्या ठिकाणी चेंज केला होता. प्लीज एक्झिट सेफ विथ 10 पॉईंटचा एसएल घेऊन एक्झिट करायला सांगितलं होतं. मित्रांनो त्यानंतर बँक निफ्टी जो आहे तो 35,300 सीई जो आहे तो मी परत बाय करायला सांगितलं. आणि हा मित्रांनो अर्धा पाऊंडचा सीई ऍक्टिव्ह झाला नव्हता आणि हा ऍक्टिव्ह होत नाही माझ्या लक्षात आल्यानंतर मी इथे एक चार्ट तुम्हाला शेअर केला होता. हा जो चार्ट आहे खूप महत्वाचा होता कारण का 35,000 बँक निफ्टीनं सपोर्ट घेतलाय आणि वरच्या साईडला ट्रेंड लाईन तयार होते हे मी डायरेक्शन तुम्हाला दाखवलं होतं. आणि माझा जो ऑप्शन चेंज जे सेटअप आहे त्यानुसार मला बँक निफ्टी आज खरं तर वरती जाणं अपेक्षित होतं. आणि कारण का मार्केटमध्ये जे आहे 35,535 वरती एक मोठी मुवमेंट अपेक्षित होती. आणि त्यानंतर मी हा 35,300 दिलेला कॉल कॅन्सल केला होता आणि हा ऑप्शन खरेदी करू नका आपल्या रेंजच्या बाहेर गेलाय तो पण सांगितलं. मित्रांनो परत आता प्रॉब्लेम काय झाला की जो मार्केटमध्ये आज अचानक फॉल आला ते फॉल ज्यावेळेला आला ना त्यावेळेला माझं लाईव्ह मार्केटमध्ये लेक्चर सुरू होतं. बँक निफ्टीचा जो कोर्स आहे जो टेक्निकल ऍडव्हान्स अनालिसिसचा कोर्स आहे त्यांचं माझं लेक्चर सुरू होतं मित्रांनो. आणि हे लेक्चर सुरू असताना मी काय केलं होतं तर 34,200 सीई जो आहे तो मी काय केला होता त्या ठिकाणी मित्रांनो डिस्कशनला घेतला होता. आणि हे डिस्कशन करत असताना मी काय सांगितलं होतं आम्ही ह्याच्यामध्ये एंट्री कुठून घेतली होती ते सांगतो. साधारणतः आमची जी एंट्री आहे 122 का 23 वरून इथं एंट्री घेतली होती आम्ही. 122 37 च्या आसपास एंट्री घेतली होती
आणि मित्रांनो मी सांगितलं होतं लाईव्ह लेक्चर मध्ये सांगत सांगितलं होतं की बाबा हा ऑप्शन 165 जर वरती गेला तर बघा फक्त कशी मुवमेंट येते. आणि त्याच वेळेला मी शॉर्ट बिल्डअप असेल लॉंग बिल्डअप असेल ह्याचा जो डेटा असतो सॉफ्टवेअर मधून येणार तो डेटा पण दाखवत होता. आणि त्यावेळेला सांगितलं होतं बाबा आयसीआयसी बँक आणि सॉरी कोटक बँक आणि एचडीएफसी बँक जो आहे तो मार्केटमध्ये जो फॉल यायला आहे सध्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नाही. आणि हे जर दोघं त्या पार्टिसिपेट रॅलीमध्ये झाले तर हा ऑप्शन आणि मार्केटमध्ये काय होतंय बघा. 250 ते 300 पॉईंट तुम्हाला मुवमेंट ऍट अ टाइम भेटणार म्हणून सांगितलं. आणि मित्रांनो हे सांगत होतो चर्चा करत होतो एवढ्या पुढल्या 7 ते 8 मिनिटांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या होत्या. त्यामुळे पण तो कॉल मला काय कुठ ऑप्शन जो आहे तो बाय करायला सांगता आला नाही किंवा तुम्ही त्याचा कॉल पण काय केला देऊ शकलो नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके असू द्या काय अडचण नाही. परत मित्रांनो साधारणतः 13:57 म्हणजे साधारणतः 2 वाजता मी काय केलं होतं 34900 पीई जो आहे तो बाय करायला सांगला होता. 155 एसएल छोटा लावून एसएल लावून बाय करा. पण मित्रांनो त्याचा पण एसएल 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं इथं एसएल हिट झाला होता. मी क्लिअरली सांगतो आणि मी बऱ्याच वेळेला सांगत पण असतो की बाबा हा परत जर ऍक्टिव्ह झाला तर परत त्याच्यामध्ये काय करा तुम्ही एंट्री घ्या म्हणून काय करत असतो त्या ठिकाणी मी सांगत असतो. पण माझा मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मी तिथं एंट्री घ्यायला काय सांगू शकलो नाही. पण तो ऑप्शन देखील आपला 320 पर्यंत गेला होता. आणि एक दोघांनी त्या ऑप्शन मध्ये ट्रेड टाकून प्रॉफिट पण केला होता. म्हणजे जे जुने अनुभवी लोक आहेत माझ्यासोबत जे खूप दिवसापासून काम करतात त्यांना माहित होतं की बाबा हा हा ऑप्शन सरनं पुट दिलाय एसएल सरांचा खूप छोटा असतो त्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी देखील काय केलं होतं त्या ठिकाणी एंट्री घेतलं होतं. मित्रांनो असं जर बघितलं तर आजचं एक वोलाटाईल मार्केट जे आहे ते काय झालं या ठिकाणी मित्रांनो क्लोज झालेलं. मित्रांनो आजचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण का तुम्ही जोपर्यंत चार्टला समजणार नाही मार्केटला समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पैसा बनताना दिसणार नाही मित्रांनो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केटमधून जर पैसा समोरच असेल तर मार्केटला तुम्ही समजून घ्या. मित्रांनो इथं चाटीमागच्या 4 दिवसापासून मार्केटमध्ये जे आहे ते सेलिंग प्रेशर जे आहे ते कुठंतर तुम्हाला क्लिअरली माउंट होताना दिसून येते. आणि मित्रांनो आतापर्यंत माझा मार्केटचा अनुभव काय ते सांगतो. कारण ज्या ज्या वेळेला एखाद्या एक्सपायरीमध्ये सलग 4 ते 5 दिवस मार्केटमध्ये सेलिंग येतं आणि मे बी उद्या सकाळी मार्केट ओपन होताना पण निगेटिव्ह ओपन होईल डाऊन साईडला जाईल मे बी मित्रांनो उद्या दुपारा 12:00 नंतर किंवा 2 नंतर जर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली तर 2 रुपये 3 रुपये 4 रुपयेचे प्रीमियम हे 200 300 400 रुपयाला देखील काय होऊ शकतात त्या ठिकाणी क्लोज होऊ शकतात. आणि अशी संधी जी आहे ती पाठीमागच्या 1-1.5 महिन्यापासून आलेली नाही पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तो एक अपॉर्च्युनिटी जी आहे ती काय करायला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे. ही अपॉर्च्युनिटी मित्रांनो बोथ साईडला दिसते पहिल्यांदा लक्षात घ्या दोन्ही साईडला काय ही अपॉर्च्युनिटी दिसते. आणि मित्रांनो मी पाठीमागे देखील एक तुम्हाला चार्ट शेअर केला होता आठवतंय का बघा मी त्यावेळेला देखील क्लिअर सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जो आहे तर हा पूर्णपणे सप्लाय झोन आहे म्हणून सांगितलं. इथं बँक निफ्टी आला का इथं सेलिंग प्रेशर माउंट होणार आहे. आणि एक्झॅक्ट बँक निफ्टीमध्ये तसा इथं सेलिंग प्रेशर जो आहे तो लास्ट वीकमध्ये काय सुरू झालेलं तुम्हाला दिसून येतं. मित्रांनो आजचं मार्केट जे आहे ते ओलाटायलंय. आणि आजच्या मार्केटचं जे क्लोजिंग झाले सकाळी मित्रांनो बँक निफ्टी 35,114 ओपन झाला. त्यानंतर बँक निफ्टीनं 35,402 हाय तयार केलाय. त्यानंतर बँक निफ्टीन जो लो तयार केलाय तो मित्रांनो 34,645 लो तयार केलाय. आणि आता बँक निफ्टी जो क्लोज झालाय तो 34,800 क्लोज झालाय. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल एक्सपायरीच्या दिवशी तर हा ट्रेड कुठं बनतोय कशा पद्धतीने बनतोय हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मित्रांनो मी बघा मी तुम्हाला काय दाखवतो हे पहिल्यांदा समजून घ्या. हा चार्ट आहे बँक निफ्टीचा. मित्रांनो ह्या चार्टमध्ये एक ट्रेंड लाईन जी आहे ती आपल्याला क्लिअरली दिसते वरच्या साईडला. आणि ही ट्रेंड लाईन जी आहे ती या ठिकाणी मार्केटमध्ये मित्रांनो सध्याला रेजिस्टन्सचं काय करते त्या ठिकाणी काम करते. आणि हा मार्केटमध्ये रेजिस्टन्स कंटिन्यू सुरू होत असताना या लाईनच्या जवळ मार्केट ज्या ज्या वेळेला जाईल त्या त्या वेळेला मार्केटमध्ये काय येणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी क्लिअरली सेलिंग प्रेशर येताना तुम्हाला दिसून येईल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या काय होणार आहे या ठिकाणी प्रत्येक वेळेला सेलिंग प्रेशर जो आहे तो काय येणार आहे त्या ठिकाणी येणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके तर हा सेलिंग प्रेशर जो आहे तो या पॉईंटवर कंटिन्यू बेसिसवर तुम्हाला जनरेट होताना त्या ठिकाणी दिसून येईल. उद्या देखील मार्केट जर ह्या लाईनच्या जवळ आलं इथं आसपास कुठं ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ तर मार्केटमध्ये जरूर इथे एक शॉर्टची पोझिशन तुम्हाला बनू शकते. पण मित्रांनो मार्केटचं एक बिहेवियर आहे. मार्केट ज्या वेळेला 3 ते 4 वेळा रेजिस्टन्स फेस करतं आणि तिथून ती ट्रेंड लाईन ज्या वेळेला ब्रेक करतं मार्केट त्या वेळेला मार्केटमध्ये खूप कमी टाइमफ्रेममध्ये खूप मोठी रॅली किंवा खूप मोठी मुवमेंट जी आहे ती मार्केटमध्ये मित्रांनो येत असते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असताना एक काळजी घ्यायची आहे. काळजी काय घ्यायची आहे ते सांगतो मित्रांनो. हा जो बँक निफ्टीचा एरिया आहे हा नो ट्रेड झोन एरिया आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा काय बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन एरिया आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी हा बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन एरिया आहे. म्हणजे बँक निफ्टी 34,619 ते 34,438 या रेंजमध्ये मित्रांनो थोडं टाळायचं आहे ट्रेडिंग. कारण का बँक निफ्टी ह्या रेंजमध्ये तुम्हाला ट्रॅप करू शकतो. पण समजा उद्या जर बँक निफ्टीनं मित्रांनो
34,438 च्या खाली जर क्लोजिंग द्यायला सुरुवात केली आणि तिथून जर बँक निफ्टी डाऊन साईडला स्लिप व्हायला सुरुवात झाला तर तुम्हाला डेफिनेटली मित्रांनो बँक निफ्टी 34,142 चं पहिलं टार्गेट तुम्हाला देताना दिसून येईल आणि दुसरं टार्गेट जे आहे ते बनते बँक निफ्टीमध्ये ते म्हणजे 35,560 दुसरं टार्गेट जे आहे ते क्लिअरली काय होते त्या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला बनताना दिसून येते. त्यामुळे ह्या दोन रेंजवरती काय करा उद्या बँक निफ्टीमध्ये काम करा. म्हणजे पहिली एंट्री तुम्हाला कुठे घ्यायची बँक निफ्टीमध्ये 34,438 च्या जर खाली बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टीमध्ये जरूर एंट्री घ्या पुट साईडला. त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट द्यायचं 34,142 जरूर पहिलं टार्गेट भेटेल आणि दुसरं टार्गेट जे आहे ते तुम्हाला मित्रांनो 33,560 कडे बँक निफ्टी जाताना दिसेल. कारण का मार्केटची रेंज आहे ती उद्या काय होणार आहे त्या ठिकाणी वाढणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी मार्केटची रेंज आहे ती उद्या वाढण्याची शक्यता आहे कारण मार्केटमध्ये आज जस्ट वोलॅटिलिटीला सुरुवात झाली आणि ही वोलॅटिलिटी जर उद्या कंटिन्यू झाली तर सेलिंग प्रेशर जो आहे तो तुम्हाला जास्तीचा त्या ठिकाणी क्लिअरली माउंट होताना दिसून येईल. पण मित्रांनो ह्याच्यामध्ये अजून एक अडचण आहे ह्या लेवलमध्ये. काय अडचण आहे कारण आजच्या एफआयच्या पोझिशन कशा पद्धतीने त्यांनी शॉर्ट पुट किती कव्हर केलेत लॉंग किती केलेत किंवा फ्रेश इंडेक्सवर काय पोझिशन घेतले स्टॉक ऑप्शन मध्ये स्टॉक फ्युचर मध्ये त्यांच्या काय पोझिशन आहेत हे पण बघावं लागतं कारण त्याचा डेटा संध्याकाळी 6-7 नंतर बऱ्याच वेळेला अपडेट होतो हे पहिल्यांदा लक्षात. आणि तो जर डेटा आपल्या समोर इथं नसेल आणि ह्या आजच्या टेक्निकल सेटअपवरून चार्ट सेटअपवरून जर तुम्ही ह्या लेवल काढत असाल तर कुठे ना कुठे एक मिसमॅच किंवा कुठे एक एरर जो आहे तो येण्याची प्रॉबॅबिलिटी वाढत असते. हे मित्रांनो पहिल्यांदा मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये जर आपल्याला कॉल साईडला बुलिश पोझिशन घ्यायची असेल तर ही बुलिश पोझिशन बँक निफ्टीमध्ये उद्या तुम्हाला कुठे भेटणार आहे मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी सकाळी या रेंजमध्येच ओपन झाला काय म्हणतोय बघा मी काळजीपूर्वक ऐका हे पहिल्यांदा उद्या जर बँक निफ्टी इथंच कुठं ओपन झाला इथं म्हणजे कुठं साधारणतः मित्रांनो 34,750 वरती जर बँक निफ्टी ओपन झाला ही रेंज लक्षात ठेवा 34,750 वरती बँक निफ्टी ओपन झाला आणि इथून हा बँक निफ्टी जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर त्या ठिकाणी 35,000 हा बँक निफ्टीचा मेन रेझिस्टन्स असणार. कारण जोपर्यंत बँक निफ्टी उद्या मित्रांनो 35,000 वरती जाणार नाही तोपर्यंत आपल्याला बुलिश पोझिशन घेऊन चालणार नाही. कारण का आज मार्केटमध्ये जे ऑप्शन चेन तयार झाले ऑप्शन चेन मध्ये जो बदल झालाय ऑप्शन चेनचा आज जे सेटअप तयार झाले हे जर मित्रांनो तुम्ही सेटअप बघितलं तर ह्या सेटअप मध्ये क्लिअरली काही गोष्टी ज्या आहेत त्या काय त्या ठिकाणी मित्रांनो व्हिजिबल आहेत आणि ह्या व्हिजिबल काय आहेत गोष्टी तर या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन चेन जर बघितली तर आय थिंक हा चेंजिंग हा सॉरी हा ऑप्शन चेन आहे बँक निफ्टीचा. ह्या बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन नुसार मित्रांनो 35,500 या लेवलवरती अजून देखील खूप मोठा कॉल राइटर आहे आणि दुसरा कॉल राइटर जो आहे तो 35,000 इम्प्रूव्ह आहे. म्हणजे जोपर्यंत मार्केट 35,000 क्रॉस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तेजीची शक्यता कमी आहे. आणि दुसरं मार्केटची जर ऑप्शन चेन बघितली तर क्लिअरली पुटच्या तुलनेत कॉलची संख्या जास्त आहे. कॉल रायटर जे आहेत ते मार्केटमध्ये अग्रेसिव्हली असलेले तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर दिसून येते आणि त्या कम्पेअरली पुट रायटर जे आहेत ते मार्केटमध्ये कमी आहेत. त्यांचं कन्व्हिक्शन जे आहे ते मित्रांनो कुठं ना कुठं कमी आहे आणि हेच आपल्याला कुठं तर संधी देते की बाबा मार्केट उद्या पण काय होणार आहे डाऊन साईडला. मित्रांनो आज मार्केटमध्ये पुट रायटरचा खूप हेवीली लॉस झालाय. काय म्हणतोय मी इव्हन 35,500 पुट रायटर ऍक्टिव्ह होता सकाळी मार्केट ओपन झाल्याचा. तिथून जे मार्केट ब्रेक झालं तुम्हाला आठवत असेल मी 35,300 सी ऑप्शन बाय करायला सांगितलं होतं त्या ठिकाणी. हा ओके का तर तिथे एक सपोर्ट तयार होता आणि तो सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर जे मार्केटमध्ये जो सेल ऑफ आला जो फॉल आला तो जबरदस्त होता आणि त्याचा परिणाम काय झाला या ठिकाणी हेवीली डाऊन साईडला जर बघितलं तर त्या ठिकाणी पुट रायटरचा मार्केटमध्ये क्लिअरली लॉस झालेला दिसून येतोय. त्यामुळे मार्केटमध्ये चेंज इन ओआय मध्ये जर जाऊन बघितलं तर पुट रायटर कुठेही स्क्रीनमध्ये नाही. मार्केटमध्ये कन्व्हिक्शन ज्याला म्हणतो कॉन्फिडन्स ज्याला पुट रायटरचा तो नाहीये आणि हा जर आज संध्याकाळचा डेरिव्हेटिव्ह डेटामध्ये जर शॉर्ट कव्हर जर झालेले असतील पुट साईडचे पुटचे शॉर्ट जर कव्हर झाले असतील आणि फ्रेश बाईंग जर पुटमध्ये झालेला असेल तर शुअरली तुम्हाला एक डाऊन साईडला मोठी मुवमेंट जी आहे ती त्या ठिकाणी काय होऊ शकते मित्रांनो भेटू शकते. पण हे मी पुट साईडचं कारण हे ऑप्शन चेन वरून सांगतो. हे बघा मित्रांनो उद्या बँक निफ्टी 35,023 जर वरती निघाला तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो जरूर तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास भेटेल. ही ट्रेंड लाईन जर मार्केटनं ब्रेक केली तर मार्केट मित्रांनो जरूर एकदा 35,400 जायचा प्रयत्न करेल आणि 35,400 जर वरती बँक निफ्टी आलं तर बँक निफ्टी इव्हन मित्रांनो 35,500 देखील जाऊ शकतो. आता तुम्हाला वाटेल सर इतकी मोठी मार्केट उद्या मुवमेंट देणार आहे का तर डेफिनेटली देऊ शकतो काही देखील अडचण नाही. हे पहिल्यांदा लक्षात मित्रांनो लक्षात घ्या मार्केटमध्ये कारण का मार्केटचं हे बिहेव्हिअर आहे. मार्केटचं गुरुवारचं जर बिहेव्हिअर बघितलं तर शॉर्ट कव्हरिंगचं बिहेव्हिअर आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मार्केट थांबून थांबून खूप मोठमोठ्या कॅन्डल जे आहे ते काय करायला त्या ठिकाणी मित्रांनो तयार करा. मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल माझा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर जरूर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड सर्कल असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, जे डेरिव्हेटिव्ह मध्ये, ऑप्शन मध्ये, बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करतात, त्यांना जरूर आपला युट्यूब चॅनल, आपल्या डेली व्हिडिओ काय करत चला शेअर करत चला. कारण काय, चांगलं दर्जेदार माहिती जी आहे ही त्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. पण ती आज दुर्दैवाची गोष्ट खूप लोकांपर्यंत पोहोचत नाही. आपण लवकरच आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण खूप मोठ्या लोकांपर्यंत काय करणार आहे, मार्केटमध्ये मित्रांनो पोहोचणार आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी खूप लोकांच्या मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत, सर आम्हाला तुमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, आम्हाला देखील बँक निफ्टीचे किंवा स्टॉकचे किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी कॉल हवेत. तर मित्रांनो, माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं असेल तर आपण एक अट ठेवले. अट अशी आहे की तुम्हाला झिरोदा आणि अपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं. बरीच लोक म्हणतात सर आमचं ऑलरेडी झिरोदा मध्ये अकाउंट आहे, अपस्टॉक मध्ये अकाउंट आहे, एन्झिल ब्रोकिंग मध्ये अकाउंट आहे, अजून एक्स वाय झेड कडे आमचं डिमॅट अकाउंट आहे, मग आम्ही काय करू, परत दुसरं डिमॅट अकाउंट काढूया. तर मित्रांनो, तुम्ही जास्त डिमॅट अकाउंट पण ओपन करू नका, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण का, दोन तीन पेक्षा जास्त डिमॅट अकाउंट ओपन करू नका, विनाकारण त्याचा कॉस्ट जो आहे तो एएमसीचा वाढत जाण्याची शक्यता आहे. ते डिमॅट अकाउंट जे लागत नाहीत ते बंद करून तुम्ही आमच्या लिंक मार्फत काय करू शकता, त्या ठिकाणी डिमॅट अकाउंट ओपन करू शकता झिरोदा किंवा अपस्टॉक मध्ये. कारण का, जे इन्व्हेस्टर असतील, जे ट्रेडर असतील, जे आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करतात आणि ऍक्टिव्हली ट्रेडिंग करायचा विचार करतात, अशा लोकांनाच आपण फक्त मित्रांनो टेलिग्राम मध्ये ऍड करतोय. आता बरीच लोक टेलिग्राम मध्ये ऍड झालेत, पण ती लोक ट्रेडिंग जर करत नसतील तर दीड दोन महिन्यानंतर काय करणार आहे मी, त्या ठिकाणी त्यांना देखील त्या चॅनलमधून रिमूव्ह करणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात, कारण तुम्ही ट्रेडिंगच करत नसाल तर विनाकारण येऊन चॅनलमध्ये राहण्यामध्ये पण काय अर्थ नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे हे नोटिफिकेशन लक्षात घ्या किंवा हा तुम्हाला जर खरंच ऍक्टिव्हली ट्रेडिंग करायचं असेल, मार्केटमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर काय करा, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे झिरोदा अपस्टॉक, त्याच्या मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा. मी तुम्हाला शुअरली त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला काय करेल त्या ठिकाणी ऍड करेल. धन्यवाद, थँक्यू.